नमस्कार मंडळी, मी प्रियंका देवकर तुमच्यासाठी खास काही किचन टिप्स घेऊन आली आहे। अतिशय छोट्या आणि उपयुक्त अशा महत्त्वाच्या किचन टिप्स आहेत। जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा। एक, इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर त्यावर खायचे म्हणजे नागिनीचे पान ठेवून द्या, यामुळे पीठ जास्त आंबट होत नाही। दोन, शेवग्याच्या शेंगा शिजवताना त्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण व खोबरं वाटून शिजवताना टाका व थोडी चिमूटभर हळद टाकल्यास शेवग्याच्या शेंगा जास्त चवदार लागतात। तीन, पुरे बनवताना पुरीचे पीठ घट्ट मळावे म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाहीत। चार, जेवण करताना भाजीमध्ये कधीही वरून मीठ घेऊ नये। वरून मीठ घेतल्याने रक्तदाब व ब्लड प्रेशर वाढतो। पाच, पावसामध्ये साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाचे पुट्टे टाकून त्यामध्ये ठेवून द्या, यामुळे त्यामध्ये झालेला ओलावा शोषून घेतला जाईल व शोषला जाईल। सहा, नाजूक फळे जसे की अंजीर, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी अथवा टोमॅटो यासारखी दबणारी फळे एकमेकांवरती ठेवू नका, फुटून जातील। सात, घाईच्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून अगोदरच रवा भाजून ठेवणे किंवा शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून ठेवणे व तसेच कोथिंबीर, आलं, लसणाची पेस्ट करून ठेवणे व खोबरे बारीक वाटून ठेवणे या गोष्टी अगोदरच करून ठेवाव्यात किंवा ठेवणे। आठ, तूरडाळीचे वरण करताना त्यामध्ये थोडासा पालक बारीक चिरून टाकावा। तूरडाळीचे वरण टेस्टी होते व तसेच थोडी चिंचही टाकावी म्हणजे थोडीशी दाळ आंबट लागते। नऊ, थालीपीठ बनवताना त्यामध्ये थोडासा कांदा कापून टाकण्याऐवजी खिसून टाकावा, थालीपीठ छान कुरकुरीत होतात व मस्त होतात। दहा, शेवया किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यामध्ये काही थेंब तेल टाकावे, तसेच गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या म्हणजे शेवया जास्त व पास्ता चिकट होणार नाही। अकरा, कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं अशा वेळी कांदा कापून थोडा वेळ पाण्यात ठेवावा। बारा, मेथीची भाजी बनवताना 2-4 मिरच्या कापून टाकाव्या व तसेच मूग डाळ 5 मिनिटे अगोदर भिजत घालावी म्हणजे लवकर शिजते व लहान मुले अशी भाजी केल्यास आवडीने खातात। 13, मसाला वांग बनवण्यासाठी लाल तिखट, आलं, लसणाची पेस्ट, जिरे मोहरी फोडणी घालून वांग 4 फोडीमध्ये वाटण भरून फक्त तेलामध्ये फ्राय करावे व एक झाकण ठेवून त्या ताटामध्ये पाणी टाकावे व वाफेवरती शिजवावे। वांग्याची भाजी अशी केल्यास जास्त टेस्टी लागते। 14, पत्ताकोबीची भाजी बनवताना पत्ताकोबी उभी चिरून घ्यावी व भाजी बनवायच्या अगोदर 10 मिनिटे मसूरची डाळ थोडीशी वाटीमध्ये भिजत घालावी। मसूरची डाळ टाकून पत्ताकोबीची भाजी केल्यास भाजी खूप टेस्टी लागते व तसेच लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात। 15, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये 1-2 चमचे ताक टाकावे, ताक नसेल तर दही टाकावे व दोन्हीही नसेल तर टोमॅटो चिरून टाकावा। भाजी चिकट होणार नाही व एकदम चविष्ट होते आणि लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात। 16, पांढरा भात बनवताना चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये 4-5 थेंब तेल टाकावे। 17, शिरा बनवताना साजूक तूप जास्त वापरावे व पायनॅपल इसेन्स असेल तर पायनॅपल इसेन्स टाकावे। शिरा खूप टेस्टी होतो व मोकळा सुटसुटीत होतो, चिकट होत नाही। 18, जर तुम्हाला पायनॅपल इसेन्स आवडत नसेल तर तुम्ही शिरा बनवताना त्यामध्ये 2-3 इलायची वाटून टाकू शकता। विलायची टाकल्यास शिरा खूप टेस्टी होतो। 19, कोणतेही पराठे बनवताना त्यामध्ये मॅजिक मसाला टाकावा, पराठे छान बनतात व लहान मुले अगदी आवडीने खातात। 20, नारळ फोडल्यावर आतील भाग चमच्याने निघत नसल्यास तो नारळ तसाच फ्रीजमध्ये 1 तास ठेवा म्हणजे पटकन निघेल।
22. गवारची भाजी करताना जेव्हा आपण बाजारातून गवार आणतो त्यावेळेस गवार इळीने किंवा चाकूने चिरायची नाही आणि ते हाताने मोडायची व कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भाजायची. भाजल्यानंतर थोडंसं एक दोन थेंब तेल टाकावे. तेल टाकल्यामुळे गवार मऊ बनते व भाजी करताना लवकर शिजते आणि टेस्टीसुद्धा लागते. 23. दुधाची साय काढताना दूध चांगले तापवून ते थंड झाल्यावर 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवावे, म्हणजे दुधाला चांगली दाटसर भाकरीसारखी साय येते. 24. दुधाची साय 12-15 दिवसांपर्यंत साठवून ठेवावी, म्हणजे ती कडवट होत नाही किंवा खराब होत नाही व कुमट वास येत नाही. 25. घरी मिक्सरचा वापर करून लोणी काढताना साठवलेली साय फ्रीजमधून बाहेर काढून साईमध्ये थोडेसे 2 चमचे दही टाकून ठेवावेत, म्हणजे लोणी काढताना जे ताक निघते ते आंबट होते. 26. लोणी काढताना जर तुम्हाला ताक नको असेल तर साठवलेल्या साईमध्ये दही टाकू नका, तर साठवलेली साय फ्रीजमधून काढून डायरेक्ट मिक्सरमधून फिरवून घ्यावी. 27. लोणी काढताना जर वातावरण थंड असेल तर त्यामध्ये पाणी नॉर्मल टाकावे आणि वातावरण जर गरम असेल तर पाणी थंड फ्रीजमध्ये टाकावे आणि मग मिक्सरमधून 3-4 वेळा मिक्सर बंद चालू करून फिरवून घ्यावे, म्हणजे लोण्याचा गोळा लवकर होण्यास मदत होते व जास्त वेळ लागत नाही. 28. लोणी काढून झाल्यावर त्याचे जे आंबट पाणी निघते ते त्याचे आपण ताक बनवतो, पण काही वेळा ते पाणी कडवट लागते म्हणून अशा वेळी ताक फेकून न देता कढीपत्त्याच्या झाडाला टाकावे, म्हणजे कढीपत्त्याचे झाड चांगले दाटसर येते व हिरवेगार दिसते. 29. लोणी निघाल्यावर ते लोणी कडवताना म्हणजे तूप काढताना जे लोणी लहान ते मध्यम आचेवर ठेवावे, म्हणजे ते उतू जाणार नाही. 30. लोणी कडवताना शेवटी तूप होत येताना त्याची बेरी ब्राऊन कलर होईपर्यंत लोणी कडवावे, म्हणजे तूप छान रवाळ होते व तुपाला छान सुवास येतो. तर मैत्रिणींनो, याच होत्या आपल्या आजच्या अगदी छोट्या छोट्या किचन टिप्स. ह्या 30 किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार व धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, स्प्रेड द व्हिडिओ.